राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आले. यात शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करण्यात यावी, संपूर्ण महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी मागासवर्गीय तसेच अल्पसंख्याक समाजाशी संलग्न असणाऱ्या सर्व महामंडळांची कर्ज ताबडतोब माफ करण्यात यावीत, अशा विविध मागण्यांचा समावेश यात करण्यात आला असून मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीनं आज राज्यभर 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत काही निवेदन देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि आज सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही कलेक्टर महोदयांना जे काही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये पहिली मागणी आमची अशी आहे की शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्यामध्ये ताबडतोब चालू करावी, बिहार राज्याप्रमाणे संबंध महाराष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी मागासवर्गीय तसेच अल्पसंख्याक समाजाशी संलग्न असणाऱ्या सर्व महामंडळांची कर्ज ही ताबडतोब सर्व पूर्ण माफ करावी आणि कोर्टामध्ये घातलेल्या केसेस त्यांनी ताबडतोब काढून घ्याव्या अशा पद्धतीची आमची मागणी आहे. चौथी मागणी आमची आहे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताब देऊन केंद्र सरकारने त्यांचा गौरव करावा. निवडणुकांमध्ये EVMचा जो वापर होतोय तो अतिशय चुकीच्या पद्धतीने होतोय, तो EVMचा वापर ताबडतोब बंद करावा आणि खुल्या आमपणे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या. महाविकास आघाडीच्या काळामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांना वस्तीकरण करण्याचा निर्णय झालेला होता, पण त्याची अंमलबजावणी या सरकारने केलेली नाही, त्यामुळे त्याची अंमलबजावणी ताबडतोब करावी. आणि हे 15 मेपर्यंत जर झालं नाही ह्या सगळ्या गोष्टी तर राज्यभर उग्र आंदोलन ओबीसी विभागाच्या वतीनं, मागासवर्गीय विभागाच्या वतीनं आणि अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं संबंध राज्यामध्ये उग्र आंदोलन करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. आणि तसं निवेदन कलेक्टर महोदयांना जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता देऊन आलोय आणि त्याप्रमाणे शासनानं त्याची दखल घ्यावी अशा पद्धती आमची मागणी ओबीसी विभागाच्या वतीनं, अल्पसंख्याक मागासवर्गीय यांच्या सगळ्यांच्या वतीनं आज आम्ही कलेक्टर महोदयांना दिलेल्या आहेत, त्याची त्यांनी नोंद घ्यावी.